तर हे मित्रांनो, गुड मॉर्निंग. परत एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आहे मंगळवार. काल ॲक्च्युली ऑफिसचं काम होतं दिवसभर, आणि इमर्जन्सी मला काल सकाळीच कळलं की संभाजीनगर जायचं आहे. संभाजीनगरवरनं धुळे जायचं आहे, धुळ्यावरनं नाशिक जायचं आहे, आणि नाशिकवरनं रिटर्न नागपूर बाय कार जायचं आहे. ड्यू टू जे कंपनीचं काम आहे त्याकरिता. तर काल रात्री आम्ही बाय समृद्धी महामार्ग नागपूर टू औरंगाबाद आलेलो आहे. काल रात्री 12:30 आसपास संभाजीनगरला पोहोचलेलो आहे. तर संभाजीनगरला आल्यानंतर हॉटेल तर ऑलरेडी बुक केलेले होतं. तर हे बघा, हा हॉटेल आहे. या हॉटेलची रूम आहे, डबल बेड. माझे एक सर आणि मी असे दोघंजणं आम्ही या रूममध्ये, प्लस नॅशनल हेड आणि झोनल हेड, त्यांचं सेपरेट वेगवेगळी रूम आहे. तर आम्ही संभाजीनगरला अमरप्रीत हॉटेल म्हणून आहे त्या ठिकाणी थांबलेलो आहे. हा संभाजीनगर त्या हॉटेलच्या बाहेरचा जो व्ह्यू आहे, हा व्ह्यू हॉटेलच्या बाहेरचा. खाली माझी ॲक्च्युली इकडे यायचं कारण असं की माझ्या कारनी यायचं होतं, बिकॉज टॅक्सीला बरंच एक्सपेन्सेस येणार होते, त्यामुळे आम्ही बाय कार येण्याचा डिसिजन घेतला. तर आता वाजता आहेत 9:45 सकाळचे. तर आता आम्ही इथे कंपनीचं काम करूया, नंतर संध्याकाळी बाय कार परत धुळ्याला जायचं आहे. धुळ्याला पण हॉटेल बुक करून ठेवलेलं आहे ऑलरेडी. तर 4 जण आहो आम्ही टोटल. तर आता ब्रेकफास्ट करू, खाली जाऊन ब्रेकफास्ट करणार, त्याच्यानंतर निघणार आम्ही फील्डवर कंपनीच्या कामासाठी. सो इथे जे एम्प्लॉई आहे ते भेटणार, इथे जे ऑफिस आहे ऑफिसला जाणार, ऑफिसला गेल्यानंतर जे एम्प्लॉई आहे त्यांना भेटू, मीटिंग्स वगैरे करणार, त्याच्यानंतर फील्डवर जाणार. बिकॉज सेल्स पर्सन आहो तर फील्डवर जाणं आवश्यक आहे. तर बाय कार जेव्हा आम्ही काल आलो ना मित्रांनो, नागपूरवरनं निघालो, तर नागपूरमध्ये काल दिवसभर पाऊस नव्हता. संध्याकाळी 5:30 दरम्यान पाऊस आलेला सिटीमध्ये. रेड अलर्ट होता कालच्या दिवशी, पण पाऊस नव्हता. उगाच अद्वैतला सुट्टी मिळून गेली. तर नंतर आम्ही रात्री जेव्हा निघालो 7:00 सिटी सोडली, तर 7:00 जेव्हा सिटी सोडली, समृद्धी एक्सप्रेसवेला आम्ही लागलो आणि पाऊस सुरू झाला. तर तो पाऊस कंटिन्यू 150 किलोमीटर सुरू होता, ते पण खूप जोरदार. तर जो व्ह्यू होता ना समृद्धी महामार्गाचा, जो व्ह्यू होता तो अल्टिमेट, खूप मस्त व्ह्यू होता. सो मित्रांनो, आता आम्ही निघतो आहे. संभाजीनगरमध्ये ऑफिस आहे, तर ऑफिसमध्ये जाऊयात. तर या हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलो होतो, अमरप्रीत AM हॉटेल कलेक्शन. छान आहे हॉटेल, मस्त आहे, रूम्स वगैरे फॅसिलिटी छान आहे, आणि नाश्ताचंसुद्धा मस्त होतं. तर आहे थोडं कॉस्टली आहे, म्हणजे नॉर्मली येतो म्हटलं तर खूप कॉस्टली जाणार हॉटेल, पण बिझनेस क्लास आहे. आणि इकडे हा रोड आहे. तर जाऊया आता आपण ऑफिसला, दिवसभर ऑफिस वर्क, नंतर धुळ्याला जाऊया. तर मित्रांनो, आज आहे बुधवार. काल संभाजीनगरला होतो, तर मग काल रात्री संभाजीनगरवरनं निघालो आम्ही बाय कार. रात्री जवळपास 9:30 धुळेला पोचलो, संभाजीनगर टू धुळे. काल इव्हिनिंगला आम्ही 7:30 निघालो, 9:30 आम्ही धुळ्याला पोचलो. तर
तर धुळ्याला पोचल्यानंतर हे जे हॉटेल आहे इथे आम्ही स्टे केलं. हॉटेल झनकार म्हणून आहे धुळेला, चांगलं आहे हॉटेल. तर या ठिकाणी आम्ही स्टे केलेलं होतं. तर आत्ता जस्ट चेक आउट केलेलं आहे. तर आम्ही निघू आता फील्डवर. धुळेमध्ये जे काही पार्टनर्स आहे त्यांना भेटूया, जे काही काम आहे ते कंप्लीट करून मग आज संध्याकाळीच नाशिककरिता निघूया आम्ही. तर असा हा प्रवास सुरू आहे आमचा पूर्ण, म्हणजे नागपूर टू नाशिक व्हाया संभाजीनगर, धुळे, देन नाशिक आणि नाशिकवरनं नागपूर. तर आता जाऊया आम्ही फील्डवर आणि काम झाल्यानंतर ती माझी गाडी तिथे उभी आहे. जाऊया आम्ही फील्डवर आणि फील्डवरचं काम झाल्यानंतर नाशिकला जाऊया. तर जसं काल मी धुळेमध्ये होतो, तर धुळ्यावरनं काम झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही निघालो नाशिककरिता. जवळपास 6-6:30 टाईम झाला असेल निघण्याकरिता. आम्हाला 9:30-10 आम्ही नाशिकला पोहोचलेलो होतो. तर सर लोकांना हॉटेलमध्ये सोडून मग मी आलेलो गौरीच्या आईकडे, म्हणजे माझ्या सासरी आलो. तर रात्री इथेच होतो. आता सकाळ झालेली आहे. तर प्लॅन असा आहे की मी आता, म्हणजे प्लॅन असं होतं की पुण्याला जायचं होतं, परंतु मी पुणे कॅन्सल केलेलं आहे. कारण की आज परत नाशिकला काम करून मग पुणे जायचं होतं रात्री. नंतर मला पुण्यावरनं उद्या निघावं लागलं असतं. तर बॉस लोक बोलले की आम्ही तिकडून मॅनेज करतो, नाशिकवरनं तू रिटर्न जा. तर आज रिटर्न जर्नी आहे वाया समृद्धी, नाशिक टू नागपूर वाया समृद्धी. नाशिकवरनं सिन्नरला जावं लागेल, सिन्नरवरनं मग समृद्धी पकडून मग नागपूर निघूया. तर हा ब्लॉग आज इथे थांबवूया. नेक्स्ट ब्लॉग सुरू करू डायरेक्ट समृद्धीवरनं. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर मित्रांनो ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर चॅनलवर नवीन असाल तर. आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणारे सर्व व्लॉग्स तुम्हाला वेळेवर मिळणार. तर तुम्ही मित्रांनो तुम्ही वेळ काढून ब्लॉग बघता याकरिता धन्यवाद. तर असेच बघत रहा, तुमचा आशीर्वाद असू द्या. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.